अभे पंक्या महाविकास आघाडीचा तर पुरा सुपडा साफ होऊन गेला बे महाराष्ट्राच्या राजकारणातून हा तिकडे काँग्रेसही बिलकुल खत्तमच होऊन गेली तिकडे शरद पवार गट तोय बिलकुल खतमच उद्धव ठाकरे गट बिलकुल खत्म म्हणजे खत्तमच म्हणजे कोणाचा काही अस्तित्वच नाही राहिला थोड्या बहुत जे काही आमदार राहिले आहेत तेही कोणत्या दिवशी नाही का शरद पवार गटाचे तिकडं आपला अजित पवार गटाला जाऊन भेटू शकतात उद्धव ठाकरे गटाचे तिकडे शिंदेसाहेबाला जाऊन भेटू शकतात म्हणजे याचा नाही का खेलच खतम होऊन गेला पुरा गेम ओव्हरच होऊन गेला काय म्हणतेस तू अभे तर बरोबर आहे ना त्याने केलेच तसे कर्माचे होत जसा अभ्यास करशील तसा पेपर सोडवशील ना तसा रिझल्ट लागल ते काय जनतेने दिलं यायला आशीर्वाद आता यायला जनतेने नाही का चांगलाच आशीर्वाद देऊन टाकला म्हणजे हा आशीर्वाद नाही का यायला आयुष्यभर लक्षात राहील का आशीर्वाद दिला जनतेने यायला <laughs> तिकडे काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे गट एकमेकाचे चांगले बनले होते दोस्त परंतु या निवडणुकीच्या निकालातून ते झाले पुरे जमीन दोस्त आबे हो जमीन दोस्त झाले पण काउन झाले बे आबे ये ना धंदेच तसे केले तर काय काउन नाही होतील जमीन दोस्त अरे याची करणीच तशी कर्माचे फळ भेटले आता चांगला आशीर्वाद भेटला यायला सांगू का याने का गलत्या केल्या तर थांब तुला यायचं नाही का पाच गलत्या सांगतो या जर पाच गलत्या हे बेटे केले नसते तर आज महाविकास आघाडीची अशी हालत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी झाली नसती आणि शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस याचा राजकारण कधीच महाराष्ट्रातून संपुष्टात आला नसता सांग बे कोणते कारण होतं अबे यायचा ट्रॅकच चुकला ना यायला राजकारण खेळताच ना आला बरोबर दिमागच नाही लावता आला बीजेपी वाले पाय बर कसे माइंडेड लोक आहेत मग पुरा गेम बदलवून टाकतात राजकारणाचा यायला तसा दिमाग लावताच ना आला हे आपल्याच गोंधळामध्ये राहिले अरे माझा बनल मुख्यमंत्री माझी हे जागा तुझी ते जागा जागा वाटपामध्ये याच्यामध्ये भांडणं चालू होते हा तिकडे मा, महायुती आपला प्रचार करण्यात मग्न होती याच्या जागा वाटपामध्ये भांडणं चालू होते अरे माझा बनला पाहिजे मुख्यमंत्री गोंधळ चालू होते कसे नाही गोंधळतील मग पाय लोकसभा निवडणुकीमध्ये नाही का तीस जागा निवडून आणले होते महाविकास आघाडीने चांगली फॉर्म मध्ये होते ते फॉर्म याने गमावून टाकले विराट कोहली कडून तरी यायला शिकता नाहीये अरे जे फॉर्म यायन लोकसभा निवडणुकीत पकडले होते ते फॉर्म यायला विधानसभा मध्ये पकडताच ना आली कायचा यायचा गेम नाही ओव्हर होईल अरे तिकडे निवडणुकीच्या तारखा जवळ येत होत्या आणि हे जागा वाटपा मध्ये यायचा गोंधळ आणि जागा वाटप होण्या आधीच यायच्या चर्चा रंगल्या मुख्यमंत्री पदाच्या अरे तिकडं भाजपनं आपल्या नव्याण्णव उमेदवाराची यादी जाहीर करून टाकलं त्याचा बिचारायचा प्रचारही सुरू झाला हे इकडे मीटिंगावर मिटिंग करत होते जागा वाटपा मध्ये यायचा गोंधळ कोण बनल मुख्यमंत्री आधीच तिकडे चर्चा सुरू अरे निवडणूक नाही काय नाही तुमचा प्रचार नाही सुरू झाला आणि कोण बनेगा मुख्यमंत्री तिकडे डायरेक्ट चालू अरे कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ तिकडे पत्रकार परिषदेत नाही का कोण कोणाला कोणता टोमना मारलन आणि का टोमना मारलन याच बातम्या येत होत्या काय तर भजन जमणार आहे आबे परब्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जे एकी दाखवली होती ते एकी यायची ती विधानसभा निवडणुकीमध्ये दिसूनच न आली हे सपा अलग अलग होऊन गेले लोकसभा निवडणुकीत जो यायनं ट्रॅक पकडला होता चांगला बडिया याची फॉर्म आली होती तीस जागा यायनं निवडून आणल्या होत्या आणि हे फॉर्म त्याने गमवली आणि ट्रॅकही त्याने गमवला तिकडे गोंधळामध्ये याचा यायचा ट्रॅक येऊन गेला काय याचा भजन जमणार आहे अन म्हणूनच परब्या यायचा डाव फसला पाय कारण एक असलेला पक्ष अन गोंधळलेला पक्ष याच्यामध्ये फरक राहते अ एका बाजूला एकी नसलेला पक्ष अन दुसऱ्या बाजूला प्लॅन करून मैदानात उतरलेली महायुती याच्यातला फरक पुरा स्पष्ट दिसून आला तिकडे महायुतीची प्लॅनिंग पाय ना त्याच्या तिकडे सभा व सभा चालू झाल्या मोदीजी उतरले रणांगणामध्ये एक आहे तो सेफ याचा नारा हा इकडे यायच्या सभावर सभा आणि त्याचा गोंधळच चालू कायचा भजन जमणार आहे तिकडे महायुतीची प्लॅनिंग पाय बिलकुल तयार नाही ना का मच्छीच्या डोऱ्यावर बिलकुल केंद्रबिंदू ठेवले विजय म्हणजे विजय अरे जो मच्छीच्या डोऱ्यावर केंद्र आपला फोकस करते तो बिलकुल मच्छीच्या डोऱ्यालाच नेऊन बाण मारते आणि ज्याचा फोकस पुष्टी वय राहते तिच्या चाचडी वय राहते मासरीच्या तिच्या तोंडावरही राहते अंगावरही राहते त्याचा बाण नाही का त्या मच्छीला नाही तो आरपार कोणाक तरी वांद्र्यापासून डोरली जाते काय तर भोजन जगणार आहे अरे अशी गोष्ट झाली नाही महाविकास आघाडीची अबे मंग का थांबणं अजून सांगतो ना तुला महाविकास आघाडी जमीन दोस्त होण्याचा तुला दुसरा कारण सांगतो दुसरा कारण म्हणजे कोणता सांगू लाडकी बहीण योजनेला त्याला टाकलच करताना याला पाय इकडे महायुतीने आधीच लाडके बहीण योजना आणून टाकलं का बायाला दीड हजार रुपये महिना भेटेल अशी घोषणा त्याने करून टाकले आणि खरोखर म्हणल्या पद्धतीने त्याने पैसे टाकणे चालू केले खात्यामध्ये बायाला पैसे भेटू लागले दीड दीड हजार रुपये ऐन दिवाळीच्या वेळेस हे पैसे येऊ लागले आणि दिवाळीची खरेदी बायाने या पैशातून केली असं सांगण्यात येत आहे आणि खरं म्हणजेच बापू आमच्या गावाकडच्या बायाही नाही का दिवाळीच्या ज्या खरेदी केल्या चुन्याच्या बॅगा असोत कलर असो बर्स असोत का लायंगी असोत जे काही घेतले ना बापू पोरा फटाके दिले पोरायला घेऊन दिले या सगळ्या वस्तू दिवाळीची खरेदी त्या दीड हजार रुपयाचा फायदा झाला बायाला म्हणजे त्या पैशातून बायानं खरेदी केले आपला घर चालवले सगळ्या गोष्टी वेळेवर बरोबर झाल्या खरेदी झाली आनंदात दिवाळी गेली बाया खुश झाल्या राज्यातल्या अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ उचलला आणि त्या सगळ्या महिलांचे मत हे महायुतीला गेले असं डायरेक्ट सांगण्यात येत आहे कारण शिद्धा ही बाया खुश तर मत महायुतीला आबे पण महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देतो म्हणलं होतं ना बे अबे परब्या तुला सांगत का अबे महाविकास आघाडीला हे योजना नाही का टॅकलच नाही करता आली अबे गोष्ट झाली कशी तिकडे महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणलं बायाला दर महिन्याला पैसे भेटू लागले, लागले दीड ला हजार रुपये बाया खुश होऊ लागल्या सगळ्या खरेदी करू लागल्या हा इकडे महाविकास आघाडीने सुरुवातीला या योजनेचा पहिलाच विरोध करून टाकलं अरे देशावर आधीच आठ लाख कोटीचा कर्ज आहे दीड हजार रुपये बायाला महिन्याचे देतील तर कर्ज किती वाढल बायाला कस कसे पैसे देतील म्हणजे राज्यातली तिजोरी खतम करायचा प्रयास करताय का हे सरकार आधीच त्याने विरोध करून टाकले हा तिजोरी इकडे खाली होऊन जाईल रिकामी होऊन जाईल आर्थिक गणित बिघडल नाही का महाराष्ट्रातले लोक फुकटचा पैसा ऍक्सेप्ट करतील का पैसा पुढे लोक झुकणार नाही बाया झुकणार नाही असा तसा करून या योजनेचा पहिला विरोध करण्यात आला पाय पहिला विरोध तर करण्यात आला आणि पुन्हा राहुल गांधीजीनं मुंबईच्या सभेमध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलायला दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली पाय विरोधही केले आणि पुन्हा आता त्याने दीड हजार रुपये दिले तर आपणही काहीतरी द्यावा म्हणून याने महालक्ष्मी योजना आणले आन आणि दीड हजारच्या जागी तीन हजार डबल करून टाकले अशातरी तरी बाया फुसलतील म्हणून तीन हजार रुपये देण्याची घोषणा करून टाकली पाय म्हणजे पहिले त्याच योजनेला विरोध करणे आणि महायुती देताय त्यापेक्षा जास्त पैसे वाढवून देऊन असं आश्वासन देणे याच्यामुळे नाही का महाविकास आघाडीचा सा गोंधळ पुरा लोकांना लक्षात आला आणि खरंच त्याचा गोंधळ झाला होता ना त्याला नाही का हे म्हणून नाही का ह्या योजनेला त्याला काउंटर करता नाही आला त्याला या योजनेला टॅकलच करता नाही आला महाराष्ट्रातल्या ना आपला लाडका भाऊ निवडल्याची चर्चा झाली कारण तीन हजार भेटतील याचा आश्वासन एक वेगळा वेगळा विषय आणि हातामध्ये खरोखर महिन्याचे दीड हजार रुपये भेटत आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यामुळे बायाचा विश्वास बसला जे पैसे भेटत आहेत दीड हजार रुपये भलेचे कमी भेटत आहेत परंतु लाडकी बहीण योजनेवर बायाचा विश्वास बसला महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेचा धड विरोधही करता नाही आला आणि त्याच्यापेक्षा चांगली योजना नक्की हा नरेटिव्ह त्याला चालवताय ना आला आणि याच्यामुळे महाविकास आघाडीचा पुरा सुबडा साफ होऊन गेला अशीच करता पुन्हा बायाला एसटी मध्ये तिकिटावर पन्नास टक्के सूट दिली होती त्याच्यामध्ये तशीच झाली यायना आधीच पन्नास टक्के सूट देऊन ठेवले होते त्यायना पुन्हा फुकट प्रवास करून टाकतो म्हणले बायाला तर बायाचा नाही का विश्वासच नाही बसला सिद्धा महाविकास आघाडी असा बोलण्याचा माझा अर्थ आहे तू समजून घे अरे बाप अशी गोष्ट झाली नाही अभ तशीच गोष्ट झाली काँग्रेस शरद पवार गट न उद्धव ठाकरे गट बनले एकमेकांचे चांगले दोस्त आणि पुन्हा या मा नंतर झाले पुरे जमीन दोस्त काउन जमीन दोस्त झाले याचा तुला तिसरा कारण सांगतो आता महाविकास आघाडी जमीन दोस्त होण्याचा तिसरा कारण म्हणजे शरद पवारांवर त्याचा जास्त अवलंबून राहणं आणि त्या शरद पवारांचा अपयशी ठरणं महाविकास आघाडीमध्ये प्रचाराचा खरा धडाका कोणी लावला असेल तर तो, तो शरद पवार लावला शरद पवार जी न पाहि चौऱ्याऐंशी तर वर्षाचे आहेत पण त्याने नाही का महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त एकोणसत्तर सभा घेतल्या आक्रमक भाषण दिले महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या चांगल्या चा चर्चा चा रंगवू लागले त्याच्या ताकदीबद्दल सांगले बलस्थानं सांगले सगळं सांगत गेले अन पुन्हा तिकडे दुसरी गोष्ट शरद पवारजी ने लोकसभेमध्ये आपल्या दहा जागांपैकी आठ जागा, जागा जिंकून आणल्या होत्या तर त्याच्या नाही का स्ट्राईक रेटची चांगलीच चर्चा चा चा रंगली होती ऐंशीचा स्ट्राईक रेट झाला ना का आणि असाही नाही का शरद पवारजी नुसता आपल्याच पक्षाच्या सभा घेतल्या आपल्याच उमेदवाराच्या सभा घेतल्या त्याने नाही का ठाकरेजींच्याही उमेदवाराला चांगला जोर लावला लोकसभेप्रमाणेच शरद पवारजी आपला स्ट्राईक रेट ठेवतील अशा नाही का चर्चा होत्या अन त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा बोलला जात होता पण डाव त्याचा तेथि संपला महाविकास आघाडीला त्याला पाहिजे तसा अपेक्षित यश भेटला नाही आणि शरद पवारजीवर जास्त अवलंबून राहणं महाविकास आघाडीला जास्त मागात पडला पाय ना महाविकास आघाडी सभापासून तर विजयापर्यंत पवारावर जास्त अवलंबून राहिली आणि शरद पवार, पवार गटाच्या दहा जागा जिंकून आल्या होत्या हेच गोष्ट नाही का पवारावर बुमरंग झाली हा तेच गोष्ट ठाकरेवर बुमरंग झाली हा त्यानं गद्दारी आणि पक्षनिष्ठतेचा टॅग विरोधकांवर लावला असला तरी पवार असतील किंवा ठाकरे दोघांनीही भाजप मधून अनेक नेते आपल्यात घेतले आणि मग ते गद्दार नाही का अशा चर्चायला नाही का बड भेटला त्याला ताकद भेटली त्याच्यामुळे ज्या नव्या माणसावर पवार आणि ठाकरेंनी डाव खेळला तो डाव नाही का बसलाच नाही पक्षनिष्ठतेचा आणि ना गद्दारीचा जो मुद्दा होता तो बोमर्यां झाला आणि ज्या मुद्द्याने लोकसभा जिंकून दिली तो मुद्दा हातातून सुटला आणि पुरा जमीन दोस्त झाला आता परब्या महाविकास आघाडी जमीन दोस्त होण्याचा जो चौथा कारण आहे तो म्हणजे महाविकास आघाडीकडे नसलेला ठाम नरेटिव्ह त्याच्याकडे नरेटिव्हच नव्हता था ठाम असा पर ब्या महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेला नाही का योजने ना टॅकल करता नाही आला काउंटर करता नाही आला त्याला एका नरेटिव्ह वर नाही का निवडणूक लढवता नाही आली बऱ्याच मुद्द्यावर ते आधीच फेल होऊन गेले हा त्याला एका नरेटिव्ह वर निवडणूक नाही लढवता आली महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न निवडणुकीच्या आधी लावून धरणाऱ्या महाविकास आघाडीनं प्रत्यक्ष प्रचारात मात्र पक्ष फुटीच्या मुद्द्यावर जोर दिला त्याला नाही का बरोबर ताकदच नाही लावता आली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना त्याने मधामध्ये आणले पण तिलाही नाही का त्याच्यावरून त्याला नरेटिव्ह बिल्ड करताच नाही आला म्हणजे याचे प्लॅन नाही का पुरे अनसक्सेसफुल होत गेले पाय लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा त्याने मुद्दा आणला होता गद्दारीचा मुद्दा आणला होता सहानुभूतीची लाट आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हे लाईन आणली होती पण विधानसभा निवडणुकीमध्ये नाही का नेमकी कोणती लाईन धराची कोणती सोळाची आणि कोणती धराची कोणतीवर फोकस करायचा हेच त्याला नाही का बिलकुल याचा गणित बसवता नाही आला आणि ना त्याच्यामुळे त्याचा गेम ओव्हर झाला आणि ना महायुतीनं नाही का ना ना भावनिक मुद्द्यावर नाही ना का आपला प्रचार नाही केला त्यानं नाही का ना ना जे काही विकास कामं केले ज्या योजना आणले जनतेच्या हितासाठी त्या योजनाचा आणि त्या विकास कामाचा त्यानं नाही का प्रचार केला बाय महायुतीनं लाडकी बहीण योजनेचा चांगला जबरदस्त प्रचार केला आणि महाविकास आघाडीला इकडे महालक्ष्मी योजनेचा प्रचारच नाही करता आला सत्तेत आल्यावर नेमके आपण कोणते काम करू हे ठाम पद्धतीने नाही का जनतेला त्याला सांगताच नाही आला आणि साहजिकच पक्षनिष्ठता हा जर मुद्दा सोडला तर या कामन ताकदीचा असा नरेटिव्ह महाविकास आघाडीला मांडताच नाही आला आणि ना म्हणून नाही का महाविकास आघाडी जमीन दोस्त झाली आता परब्या तुला महाविकास आघाडी जमीन दोस्त होण्याचा पाचवा कारण सांगतो तो कारण असा आहे का मुस्लिम आणि मराठा मतायचा झालेला विभाजन पाय परब्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार एक गट्टा महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिले होते मान्य करतेस पण यंदा मात्र मुस्लिम मताचा विभाजन झाला आय एम एम यम म्हणजे बहुजन आघाडी या पक्षानं जेती तेती ठिकठिकाणी मुस्लिम उमेदवार त्यानं उभे केले होते आणि त्याच्याकडे महाविकास आघाडीची मते शिफ्ट झाली भाजपनं वोट जिहाद आणि हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आणला असला तरी यगट्टा मुस्लिम मतदान हे महाविकास आघाडीला झाला नाही ठीक आहे मुस्लिम समाजानं स्थानिक समीकरणाचा विचार करून मतदान केल्याचा बोलला गेला महायुतीच्या विद्यमान कनेक्ट हा सुद्धा सुद्धा ठरला मराठा समाज एक समा आघाडीच्या मागे राहिला नाही असाही बोलला जात आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढ्या प्रखरपणे चर्चेत आला नसल्याचा बोलला गेला आणि त्याच्यात मनोज जरांगे पाटील यानं वेळोवेळी बदललेली भूमिका अर्ज माघारी घ्यायला लावल्यावर मराठा उमेदवार मध्ये पसरलेली नाराजी आणि शरद पवार महाविकास आघाडीला पूरक असल्याची भूमिका घेतल्याची टीका याच्यामुळे मराठा मताचा विभाजन झाला असं सांगण्यात येत आहे आता पाय भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठा मत आपल्याकडे वळवण्यामध्ये यश आला एका बाजूला मराठा मताचा विभाजन अन ओबीसी समाज एक गट्टा भाजपकडे गेल्याची चर्चा आहे या गुंत्यात महाविकास आघाडीला मोठा सेटबॅक बसला अन महाविकास आघाडीला नाही का लढत नाही का, का उभीच करता नाही आली तर थोडक्यात या पाच कारी का जमीन दोस्त होऊन गेली आणि या पद्धतीने निकाल असा जाहीर झालाय का शरद पवारजी उद्धवजी ठाकरे अन काँग्रेस यायचा पुरा जो काही महाराष्ट्रातला राजकारण आहे तो संपुष्टात आलाय पुरा संपुष्टात नसतं नाबूत बिलकुल जमीन दोस्त बिलकुल नाही का काही भुरकाही नाही वाचला तर सबस्क्रायबर्स बनवून न हे कारण होते तुम्हाला लक्षात आले असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मारा कशा कमेंट मारतो तर पाहतो मी आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका ना रोज संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ येते वाटपा ठीक आहे धन्यवाद